अजित पवारांनी बंड केलं आणि ठाकरेंना जे हवं तेच घडू लागलं शिंदेची उलटी गिनती इनकमिंग थांबली आता सुरू झाली आउट गोईंग शिंदेच्या त्या एक्क्याकडून मानसिक छळ तीस ते चाळीस जणांनी रामराम ठोकला साथ देणारेच घात करणार ठाकरेंसोबत जे केलं तेच एकनाथ शिंदेसोबत पाहुयात नेमकं घडलंय काय एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिलेत त्यामुळे एकच खळबळ सुद्धा उडाली आहे विशेष म्हणजे शिवसेना पक्षात फूट पडून आता एक वर्ष पार पडलंय शिंदे गटात गेल्या वर्षभरापासून इन्कमिंग सुरू आहे ठाकरे गटामधील अनेक दिग्गज नेते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतात पक्षाला आणखी उभारी यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत पक्षामध्ये दररोज नवनवे कार्यक्रम पार पडतात दर आठवड्याला पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत राज्यभरातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि असं असताना आता शिंदे गटाच्याच वरिष्ठ पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत शिवसेनेच्या कांदिवली चारकोप मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपला राजीनामा पाठवलाय या पदाधिकाऱ्यांनी पत्रामध्ये आपली नाराजी मांडली आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे सिद्धेश कदम यांच्याकडून पक्षात काम करू दिलं जात नाही असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय या पदाधिकाऱ्यांची संख्या ही तब्बल तीस ते चाळीस इतकी आहे तर आम्ही तुमच्या सोबत आहोत पण कदमांना समज द्या असं पदाधिकाऱ्यांनी पत्रामध्ये म्हटलंय त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरेल तर सिद्धेश कदम यांच्यावरती मानसिक छळाचा आरोप सुद्धा लावलेला आहे कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभाग प्रमुख यांनी सुद्धा आमच्या विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन तीन महिन्यांपासून सिद्धेश रामदास कदम यांची एंट्री झाली आहे तेव्हापासून आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देऊन छळ केला जातोय आम्ही या छळाला कंटाळून राजीनामा देत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे तर सिद्धेश कदम यांच्यावरती अंतर्गत गटबाजीचा सुद्धा आरोप पदाधिकाऱ्यांनी लावलाय मी मालाडमध्ये पक्षासाठी सुरुवातीपासून काम करतोय आता मालाडमध्ये जे काही सुरू आहे पदावर लोकांना काढणं पदाधिकारी आहेत आणि आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहोत असं सुद्धा मालाडच्या विधानसभा संघटकांनी चारकोप विधानसभेच्या प्रमुखांनी म्हटलंय कांदिवली चारकोप विधानसभा या भागामधील आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्रितपणे सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीमध्ये आहोत कारण सिद्धेश कदम यांचा हस्तक्षेप आणि गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतलाय तर एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांना पक्षात जी गटबाजी चाललेली आहे याबाबत निश्चित माहिती देऊ अशी सुद्धा प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळेच आता जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडत होतं आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडू लागलंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे एकीकडे ठाकरे गटाला गळती लागलेली होती आणि शिंदे गटामध्ये अगदी वर्षभरापासून जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे मात्र आता हे पहिलं आउट गोईंग समजावं लागेल शिंदे गटामध्येच अंतर्गत गटबाजीला कंटाळून आता सामूहिक राजीनामे दिले जात आहेत त्यामुळे अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे गटाची एकनाथ शिंदे यांची उलटी गिनती सुरू झाली आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा सहानुभूती मिळू शकते का यावर तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा